यंदा देखील उजनी धरण पूर्ण क्षमतेने भरलं असून पाण्याचे योग्य नियोजन झाल्यास सोलापूरकरांना पाण्याच्या समस्येला तोंड द्यावे लागणार नाही असे मत तज्ज्ञांनी व्यक्त केलं आहे सलग दुसऱ्या वर्षी उजनी धरण हे पूर्ण क्षमतेने भरलं आहे आताची परिस्थिती अशी असली तरी हिवाळा संपताच पाण्याची पातळी वेगानं खालावते उन्हाळ्याच्या तोंडावर उजनी धरण मध्ये जातं आणि पाण्याची चिंता सतावत राहते याचाच अर्थ असा की अवघ्या चारच महिन्यात पाण्याचा वारेमाप वाटप आणि वापर होतो एकशे सतरा टी एम सीचं धरण काही महिन्यातच साठ्यात जातं हा कोड्यात टाकणारा प्रकार घडतो आणि मुळातच पाणी वाटपाची कागदावरची आकडेवारी आणि प्रत्यक्षातील पाणी वितरण याचा मेळ कुठेच राहत नाही उजनीच्या पाण्यावर ताण अशी काही दिवस चर्चा होते आणि पुढे याचा विचारच होत नाही सुदैवानं यंदा अपेक्षेच्या आधीच उजनी ओव्हरफ्लो झाला आहे असं असताना येणाऱ्या उन्हाळ्यात पाण्याची समस्या भेडसावणार नाही याचं नियोजन असायला हवं तसं पाहिलं तर उजनीच्या साठ्याचीही क्षमता मोठी आहे कोणत्याही परिस्थितीत जिल्ह्याला पाणी कमी पडणार नाही मात्र धरणातील पाण्याचा अनियंत्रित वापर हा चिंता वाढवणारा आहे याला आवर घालणं हेही महत्वाचं म्हणावं लागेल